ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्राभिषेक प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला. या ठिकाणी केवळ धार्मिक विधीच पार पडतील अशी शक्यता आहे. प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रेच्या परवानगीविषयी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता सरकारच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. याविषयी विचारले असता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला आहे. सरकारच्या सूचनेनंतर यात्राबाबत निर्णय जाहीर होईल. यात्रा धार्मिक विधीबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाकडून मत मागवले होते. त्याच्या आधारे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे लोकांना दर्शनासाठी बंद होती, पण यंदाच्या वर्षी मंदिर भाविकांसाठी खुली आहेत. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्री 9 ते 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत. प्रशासन निर्बंध लावून गर्दीवर नियंत्रण ठेवलं असल्याचे सांगण्यात आले. विशेष करून अक्षता सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याविषयी विशेष सूचना मागवण्यात आल्या होत्या. कमी भक्तांच्या संख्येत यात्रा भरवण्याकडे प्रशासनाचा कल आहे. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या भक्तांना रोखण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे. सरकारच्या सूचनेप्रमाणे यात्रेविषयी निर्णय घेऊ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.